महाशिवरात्रीच्या काही दिवस आधीचा हा प्रवास 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले शिवशंकराचे स्थान, पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीचे हिरवेगार झाडेत लपलेले भीमाशंकर आणि पुन्हा एकदा इगतपुरीपासून सुरू झालेली प्रवास कथा। पहाटे 6 वाजता इगतपुरीपासून भंडारदरा मार्गे पुण्याकडे जाणारी बस पकडली। थंडीच्या वाढत्या प्रवाहासोबत हळू प्रवासाला गती आली। मंचर बस स्टँडवरून भीमाशंकर येथे जाण्यासाठी खूप सारे एसटी बसेस असतात। जसजसं जवळ गेलो तसतसं आपल्याला तेथील निसर्गाच्या श्रीमंतीचा अंदाज येऊ लागतो। गर्द झाडीचा रस्ता आणि त्यातून धावणाऱ्या लालपरीचा प्रवास, याहून अधिक काय पाहिजे। भीमाशंकरला पोहोचण्यासाठी खूप सारे घाटवाट आणि पाऊल रस्ते आहेत। पहिल्यांदा येथे येत होतो म्हणून रस्त्याचा पर्याय निवडला। वळणावळणांचा आणि घनदाट वृक्षराजींचा रस्ता सोबत घेऊन आपण भीमाशंकर बस स्थानकात पोहोचतो। भीमा नदीच्या उगमस्थानावर बांधलेले मंदिर आणि येथील निसर्गसंपन्नता निसर्गप्रेमी व भाविकांना नेहमी आकर्षित करते। मंदिराच्या गाभाऱ्यात 12 पैकी 6 व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे। धार्मिक पर्यटनाबरोबरच या ठिकाणाला निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून ओळख मिळाली। जेव्हा सरकारने सन 1984 मध्ये भीमाशंकरला संरक्षित वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले, महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेली मोठी खार म्हणजे शेकरू हा दुर्मिळ प्राणी केवळ येथील जंगलातच बघायला मिळतो। एका दिवसाच्या या प्रवासात येथील बऱ्याचशा गोष्टी बाकी राहिल्या। कमीत कमी 2-3 दिवसांसाठी हे ठिकाण बेस्ट आहे। तर भेटूया परत कधीतरी याच ठिकाणी। तोपर्यंत आपला हा प्रवास असाच सुरू राहील।